चंद्रपुरातील प्रसिद्ध त्रिवेणी संगम वडा येथे निसर्गरम्य वातावरणात सुखी जीवनाचा आधार घेऊन विवेकवादी विचार या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटद्वारे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटचे मुख्य संघटक बळीराज थोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पावणकर, चंद्रकांत पाटील मोहोरकर, अनिश्चय जिल्हा संघटक संजय तावाडे व जिल्हा सचिव अनिल दहगावकर आदींची उपस्थिती होती. वडा येथे सुनील ढाक नावाच्या भोंदूबाबाने चैतन्य महाराज हे नवीन नाव धारण करून बऱ्याच दिवसांपासून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे परिसरात बोलले जात आहे. या भोंदूबाबाने अधिक मासातील मे महिन्यात वडा येथील नदीपात्रात विठ्ठलाची मूर्ती असून ती आपल्या स्वप्नात येऊन नदीपात्रात आपणास बाहेर काढून स्थापना करायची आहे अशी लोकांना बतावणी करून सामान्य लोकांना अंधश्रद्धेला बगल देत लोकांना गोळा करून पात्रातून स्वतःच लपवून ठेवलेली मूर्ती आपल्या हमराज असलेल्या भक्तांच्या हाताने काढली होती. तसेच लोकांना बुवाबाजीच्या नावावर लुबाडण्याचा उद्योग सुरू केला असल्याची चर्चा परिसरातील जनता करीत असून शासनाच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या चौकटीत येत असल्यामुळे या लोकांचे प्रबोधन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला. यावेळी गावातील जनता, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, महिला, बचत गट सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडाळ या गावी सुखी जीवनाचा आधार विवेकशील विचार हा कार्यक्रम आज साजरा करण्यात आला. या गावामध्ये एक बाबा आलेले आहे आणि त्या बाबांनी गावामध्ये आपला चमत्कारिक वृत्ती दाखवून लोकांचं एका दृष्टीने शोषणच केलेलं आहे आणि त्याचा छडा लावण्यासाठी त्यांनी नदीच्या पात्रामध्ये मूर्ती आणून टाकली आणि स्वप्नात आली हा चमत्कार सांगून आणि ती मूर्ती 2 महिने त्यांनी गाजावाजा केला. या दिवशी मूर्ती निघणार आहे, या दिवशी मूर्ती निघणार आहे असं सांगून बरोबर अधिक मासाच्या एकादशीच्या दिवशी लोकांना फोन करून सगळ्या लोकांना गोळा केलं आणि त्यांच्या समक्ष ती मूर्ती बाहेर काढली. पण मूर्ती बाहेर काढताना त्यांनी एकही फोटो घेऊ दिला नाही किंवा तिथं जास्त लोकांना राहूही दिलं नाही सायानी आणि इथं हजारोच्या संख्येने लोक उपस्थित झाले आणि त्यांनी हा कार्यक्रमातून संदेश घेतला की कुठल्याही चमत्कार त्यांनी त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि प्रात्यक्षिकातून त्यांनी हे सांगितलं की ही हा चमत्कार नसून वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हे जनतेला समजा. चमत्कार या जगामध्ये नसतो पण चमत्काराचा दावा करून लोकांचं जर शोषण करत असेल तर कुठेतरी त्याच्याविरुद्ध आपल्याला तक्रार करावी लागतं. महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा बनवलेला आहे आणि जर आपल्या गावामध्ये कोणी चमत्काराचा दावा करत लोकांचं शोषण करत असेल तर निश्चितच या कायद्याअंतर्गत तो गुन्हा आहे आणि लोकांनी त्याला तक्रार घ्यावा. तसंच या जगामध्ये कुठलेही भूत, मंत्रतंत्र, भानामती, जादूटोणा अस्तित्वात नाही. पण अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची जर फसवणूक करत असेल, लोकांचं शोषण करत असेल तर जादूटोण्याविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. काही या लोकांनी काही म्हटलेलं आहे की मूर्ती माझ्या स्वप्नात आलेली आहे, पण मूर्ती ही माझ्या स्वप्नात नाही आलेली आहे. एक बाई आहे आमच्या गावची, वड्या गावची, सुलभाबाई सावे, आणि अजून एक व्यक्ती आहे भाऊराव पाटील गोवारदिपे, अजून एक व्यक्ती आहे मारुती पुरटकर, यांच्या स्वप्नामध्ये ही मूर्ती आली आणि मी फक्त पुढाकार घेऊन ती मूर्ती काढलेली आहे. पण माझ्या स्वप्नामध्ये मूर्ती आली नाही. काही जे गावातले लोक, मोजकी लोक जे म्हणून राहिले एक दोन की महाराजांच्या स्वप्नात आली आहे, महाराज विविध चमत्कार करतात, पण मी चमत्कार करत नाही.